गडांचा राजा व राजांचा गड असे ज्या किल्ल्याचे वर्णन केले जाते तो किल्ला म्हणजे दुर्गराज राजगड. स्वराज्यावर चालून आलेला औरंगजेबाबरोबरचा साकी मुस्तैद खान त्याच्या मासिरे आलमगिरी या ग्रंथामध्ये राजगडाबद्दल सांगताना लिहितो की राजगड हा अतिशय उंच आहे. त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यात श्रेष्ठ आहे. त्याचा घेर 12 कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही. या डोंगर दऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे कुणीही फिरकू शकत नाही. यावरून आपण अंदाज लावू शकतो की त्या काळी राजगडाचे महत्त्व काय होते. तर मित्रांनो, आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत राजगड किल्ल्याच्या इतिहास, संरचना आणि माहिती. आम्ही महाराष्ट्रातील गडकिल्ले अशी एक व्हिडिओ सिरीज बनवतोय, ज्यामध्ये आम्ही गडकिल्ल्यांचा इतिहास आणि माहिती सांगणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडिओ कोणत्या गडकिल्ल्यावर हवा ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात अधिक सहवास लाभलेला आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेला किल्ला म्हणजे राजगड होय. राजमाता जिजाऊ या किल्ल्यावर अनेक वर्ष वास्तव्यास होत्या. अतिशय संरक्षक व कौशल्यपूर्ण बांधकामामुळे हा किल्ला ओळखला जातो. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव मुरुंबदेव असे होते. 26 वर्ष हा किल्ला स्वराज्याची राजधानी होता. त्यानंतर हा मान किल्ले रायगडला मिळाला. तोरणागड अर्थात प्रचंडगड याच्या दुरुस्ती दरम्यान तिथून सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या 4 घागरी सापडल्या होत्या. त्यास भवानी मातेचा आशीर्वाद समजून हे गुप्तधन शिवरायांनी किल्ले राजगड याचे काम पूर्ण करण्यासाठी वापरले आणि राजगड उभा राहिला. हा किल्ला अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. याच राजगड किल्ल्यात शिवरायांचे पुत्र राजाराम राजे यांचा जन्म झाला. याच किल्ल्यात महाराणी सईबाईंनी शेवटचा श्वास घेतला. छत्रपती आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार शिवरायांना आग्र्याला जावे लागले. आग्र्यात कपटी औरंगजेबाने महाराजांना तसेच संभाजीराजांना बंदी बनवले होते. अत्यंत चतुराईने महाराज औरंगजेबाच्या कचाट्यातून सही सलामत निसटून आले ते थेट राजगडावरच. अशा अनेक घटनांचा साक्षीदार असलेला राजगड आजही मावळ प्रांतात डौलात उभा आहे. या डोंगराचे प्रारंभीचे नाव मुरुंबदेव. अतिशय दुर्गम अरण्य आणि जंगली प्राण्यांचा रहिवास असल्यामुळे याला जास्त महत्त्व नव्हते. या भागात फारसं कोणी फिरकतही नव्हतं. पण अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक पहिला अहमद याने मुरुंबदेव आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्यास गडाचे रूप येऊ लागले. या गडाचे रक्षण करण्याचे काम सुरुवातीस गुंजण मावळातील शिलीमकर देशमुखांकडे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647 नंतर लवकरच मावळातील निरनिराळे गड आपल्या ताब्यात घेतले. त्याबरोबरच मुरुंबदेवही आपल्या ताब्यात घेतला. त्याला राजगड हे नाव देऊन ते आपले राजधानीचे ठिकाण केले आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी झाली. या डोंगराळ परिसरातूनच इतिहासातील सर्वात शक्तिशाली साम्राज्यातील एक असणाऱ्या मराठा साम्राज्याची सुरुवात झाली. मावळ भागामध्ये राज्य विस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणाचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती म्हणूनच आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. शिवाजी महाराजांनी 1670 हीच राजधानी ठेवली. शिवाजी महाराज व पुढे संभाजी महाराजांनंतर हा किल्ला 1-2 वेळा औरंगजेबाच्या ताब्यात गेला असला तरी तो सामान्यतः मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीत मावळातील किल्ले भोरच्या सचिवांच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी तेथे हवालदार व काही अधिकारी वर्ग असे. या गडाने छत्रपती राजारामांचा जन्म अनुभवला तसेच सईबाईंचा मृत्यूही सोसला. अफजल खानाच्या वधासाठी महाराज याच गडावरून बाहेर पडले आणि आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी पहिले पाऊलही राजगडावरच टाकले. या राजगडाच्या पायथ्याशी साखरगाव नावाचं एक गाव आहे.
त्याबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुखरूप राजगडावर आले होते तेव्हा या गावात हत्तीवरून साखर वाटण्यात आली होती, त्यामुळे या गावाचं नाव साखरगाव झालं. राजगड किल्ल्याची रचना आणि त्यामागील कारणे. राजगड किल्ला समुद्रसपाटीपासून 1322 मीटर उंचीवर आहे. पायथ्यापासून किल्ल्याची उंची 600 मीटर आहे. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत या किल्ल्याचा बालेकिल्ला सर्वात उंच आहे. 3 दिशांना 3 माच्या आणि मध्ये बालेकिल्ला अशी या किल्ल्याची रचना आहे. राजगड हा किल्ला त्याच्या सुरक्षिततेमुळे आणि त्याच्या मजबूत बांधकामाच्या वैभवामुळे त्याला जिंकणे कठीण असल्याचे इतिहासात चिन्हांकित करतो. तर हाच राजगड शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची आणि कार्यक्षमतेची विस्तृतता दाखवतो. राजगडावर 3 माच्या आहेत, सुवेळा माची, पद्मावती माची आणि संजीवनी माची. या 3 माच्यांच्या विस्तारातच राजगड पसरलाय. सर्वात आधी आपण पद्मावती माचीबद्दल जाणून घेऊया. पद्मावती माची ही गडावरील सर्वात मोठी माची आहे. पद्मावती माचीचे वैशिष्ट्य म्हणजे देवी पद्मावतीचे मंदिर. मंदिर अतिशय देखणं आणि प्रशस्त आहे. या मंदिराजवळच रामेश्वर महादेवाचं मंदिर आहे. मंदिरासमोरच तटबंदिस्त असलेला पद्मावती तलाव आहे. या पद्मावती माचीवर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजवाड्याचे अवशेष. पूर्वी येथे राजवाडा होता हे तेथील अवशेषांवरून सिद्ध होते. या राजवाड्याजवळच घोड्यांच्या पागा आणि धान्य कोठार आहेत. ते किल्ल्याच्या गौरवाची आठवण आहेत. येथून पुढे पाली दरवाजाकडे जाणारी पायवाट आहे. आता आपण सुवेळा माचीबद्दल जाणून घेऊया. सुवेळा माची ही राजगडावरील सर्वात महत्त्वाची माची. या माचीचं बांधकाम खुद्द शिवरायांनी आपल्या देखरेखीखाली करून घेतलं होतं. या माचीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी तिथे त्यांनी श्री गणेश मंदिराची स्थापना केली होती. सुवेळा माची किल्ल्याच्या पूर्वेला आहे. शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव ताब्यात घेतल्यावर या माचींच्या रक्षणासाठी किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेला तटबंदी बांधली. पहिल्या टप्प्यातच भक्कम आणि रेखीव असा झुंजार बुरुज लागतो. हा बुरुज आजही मजबूत स्थितीत आहे. या बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून बुरुजावर चढायचे आणि डोळ्यात न मावणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगात विसावलेल्या निसर्गाचे दृश्य टिपायचे. दुसऱ्या टप्प्याकडे जाताना वाटेत एक उंच खडक लागतो. या खडकरूपी सुळक्याला सुमारे 10 फूट व्यासाचे नैसर्गिक छिद्र आहे. त्याला नेढे असे संबोधले जाते. या छिद्रात चढून तिथे येणारा सुसाट वारा अनुभवायला मिळतो. सुवेळा माचीच्या टोकावरून खाली नजर टाकली की शिवरायांचे अत्यंत विश्वसेवक येसाजी कंक यांचे नाव दिलेले विशाल जलाशय दिसते. या जलाशयाला येसाजी कंक असे नाव देऊन जणू इतिहासाचा आणखी एक साथीदार गडाच्या पायथ्याशी विसावलेला आहे असे वाटते. आता आपण संजीवनी माचीबद्दल जाणून घेऊ. संजीवनी माची किल्ल्याच्या पश्चिमेला आहे. गडावर जाण्यासाठी आपण पाली दरवाजा घेत असताना संजीवनी माचीकडे जाणारा अरुंद मार्ग आहे. ऐतिहासिक काळापासून जुन्या घरांचे अवशेष अजूनही येथे पाहावयास मिळतात. संजीवनी माचीकडे आलू दरवाजा म्हणून ओळखले जाणारे खास फाटक आहे. तो तोरणा येथून राजगडाकडे प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग आहे. याच दरवाजातून तानाजी मालुसरे यांचे शव सिंहगडावरून उंबरट या त्यांच्या जन्मगावी नेले होते. इथे आल्यावर वीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आठवल्याशिवाय राहत नाही. माचीवर आपल्याला मजबूत आणि कठोर बुरुज आढळतात जे अनेकदा शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यक असल्यास संरक्षणात हल्ला करण्यासाठी वापरले जायचे. संजीवनी माचीस दुहेरी तटबंदी आहे. संजीवनी माची म्हणजे राजगडावरील अत्यंत सुरक्षित ठिकाण. शत्रू इथे पोहोचायचा म्हणजे अर्धमेलाच व्हायचा. बाले किल्ल्यावर जाताना अतिशय बिकट आणि अडचणीची वाट पार करावी लागते. बाले किल्ल्यावर भव्य अष्टकोनी दरवाजे आहेत. ते आजही सुस्थितीमध्ये आहेत हे विशेष. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज कुटुंबासह या बाले किल्ल्यावर राहत असत. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरून नजर फिरवताच डोळ्यात मावणार नाही इतका विस्तीर्ण प्रदेश पाहायला मिळतो. येथून अनेक गडकिल्ल्यांचे दर्शन होते.
बाले किल्ल्याला साधारण 15 मीटर उंचीची तटबंदी बांधली आहे. बाले किल्ल्यावरून पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची पूर्णपणे न्याहाळता येतात. त्यामुळे शत्रू किल्ल्याजवळ येण्याच्या खूप आधी नजरेस पडतो. त्यामुळे हा गड अभेद्य होता. बाले किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी भग्न इमारती, वाडे व दारुगोळ्याच्या कोठारांचे अवशेष दिसून येतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आम्ही या चॅनलवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करत असतो. जर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.